चेन्नईमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला पुढे सरसावल्या आहेत. एक दिवस एका वेळचा अन्न त्याग करून या महिलांनी आपल्या एका दिवसाची कमाई पूरग्रस्तांसाठी दिली आहे. अशा प्रकारे या महिलांनी तब्बल 1,00,000 रुपये जमा केले. 1,00,000 रुपयांचा हा निधी पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना धनादेशाच्या रुपात देण्यात आला. स्नेहालय संस्था पुढच्या एका महिन्यात आणखी 5,00,000 रुपये जमा करून देणार आहे. एक दिवसाची जी ऑनलाईन करून की आम्ही निधी जमा करून कलेक्टर साहेबांना 1,00,000 रुपयाची निधी दिलेली आहे. आम्ही आज जो हा धनादेश दिला 1,00,000 रुपयाचा हा फक्त तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी दिला, कारण जे मदतीच्या हात पुढे यावेत ज्यावेळेस वेळ येती तर मदत कुणाची ना कुणाची पाहिजे असती, आणि म्हणूनच आम्ही मदतीच्या हात पुढे केले. पण आमची सर्वांची ही नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलांची एक दिवसाची कमाई होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.